मोठा जागा आहे बाबा, तिथे हे मी येऊन जरी बसले ना तरी काहीच म्हणत नाही. त्याच्याने काय आहे ना, मंदिरात जायच्या बहाण्याने काय ना, पण तेवढाच गुटखा खायला ऊंची पसंत हिरा तस खाले म्हणून खायचं असत ती. थांबा तसं कस थांबा तुम्ही सात रुपये तुम्ही द्या, सात रुपये मी चालते मला पाच लोक घेते बोल छान घेते पुढे द्या इकडं आज का तोंड करता भाऊजी बाहेर मारो है ना एक नंबर मार सांगाय तुला मार सांगाय ना आधी मला कसं आहे ना बोलता नाही थुकल्याशिवाय कसं आहे आता बोला आता थुकलंय मला सांगा तुम्ही आधी तोंड आलंय मला ते खाऊन खाऊन तिकट खाता येईन मला काय म्हणतोय आपण रोज खात जाऊ बघा बर का तुम्ही तुम्हाला रोज इथे यावं लागलं मी तुम्हाला माहिती तुमच्या भावाला काय म्हणते चालेल मंदिरात ये जा इकडे ये जा आपण खात जाऊ परत खात जाऊ कोण असतं आपल्याला बघायला मी आज आलतो फक्त गायचप खायला आलतो मी अगो भया म्हणजे तुम्ही मी गायचप खायला तर काय गायचप लवर रे मी आवडत मारे आणि मी गुटका लवर आहे संपला दिला टाकून मी काय एवढं पण भाऊजी उकलच गाड्या काय अहो तुम्ही काय छापलं आणि मी गुटका लवर मला असं वाटतंय तुमच्या भावासंग मला लग्न होण्यापेक्षा ना तुमच्या संगत झालं असत तर आपण दोघं संगत बसलो असतो माझ्या संग जरा तुम्ही गायच केली कशाची गाय केली माझ्या आईबापानी गाय केली मला जर माहित असत ना का बाबा तुम्ही गाय छापलं वर तुमच्या भावासंग कशात लग्न करते मी माझ्यावर केलं असतो आणि मग करा की आपण आणि किती तसं असत काय होत हे नसत झालं तर म्हणलं मग सांगत मग तकणं बिकणच खाल्लं दारू दारू बरं एकदा सांग की दारूची कशी चव असते एकदाच केलं तर बरं का खरं प्यालतात काय एकदाच केल तो तिथं मित्राच लग्न होत पेलो दारू डीजेचं चाक माझ्या डोक्यावर गेलं तरी कळालं नाही नशेत नशेत काय कळत नाही आणि एक काम करा बर का मला ना तुम्ही ना शिकवा गाडी उठवा लई कसं खायचा बारी बारी
मी तुम्हाला गुटखा खायला शिकवलं तुम्हाला माहिती आहे का मी शाळेपासून खाते पण ह्यांना कोणालाच माहिती नाही तरी म्हणलं वहिनीचं दात किचकं भारी पांढर कस काय निघतात तुम्ही दात घासता गुटखा खाल्ल्यावर मग मग असं त्यांना कळव नाही म्हणून दोन टाइम सकाळ संध्याकाळ त्यांना म्हणलं मला सवयचे दात घासायचे अहो हे 15 दिवसात कोलगेट कोलगेटची बाटली खतम भांडण लागते कोलगेट माहिती ऐकत नाही तुम्ही लक्षात ठेवून असतात काय बर ती जाऊ द्या मी काय म्हणते मला उठ खायची शिकवाकडे तुम्ही मला गायछाप मला शिकवाकडे मला बी लय आता तलक तलक गायछापची झाली आता गायछाप अशी घ्यायची अशी टाकायची असं मोठ घ्यायचं गे डबल गे डबल आताच मूळ वाटायला लागली हाय काय माय बर का गायछाप आता नाही होय बघा की असं तर बघा मला बी लय तलक तलक झाली आता नाही गायछाप नाही उठ का तुम्ही आणि कोण पुढे आणाय पाहिजे होता चुकीचंच केलं जरा जाऊ ब्रँड ब्रँड ऊची लोक ऊची पसंत तरी म्हणलं ती टीव्हीत दाखवी त्यात खाव एक बार आव बार बार खरं काय मी कशाची जाहिरात मी शाळेत जाताना माझ्या एका मैत्रिणीने मला सवय लावली बरं का दप्तरात दे माझ्या तीत आणि तिकडं पण नाही शाळेत जाताना लावायची आणि येताना आम्ही दोघी काय तोंड धुतल्या कुणाला कळतंय येताना बडीशेप खाऊन यायची माझी आई म्हणायची बडीशेप खाती ऐका की मी येऊ का जाऊन आता गुटखा तर खाल्लाय मी काय शब्द बघतो असली तर बरं या बाय पण मी आता जाणार इथून काय एवढा वेळ मला बसायला नाही एवढी पुढे संपवा मग जावा अहो पुढे संपवली असती भाऊजी पण कसं आहे माहिती का मला घरी टाईम आव जावं लागतंय लई वेळ इकडे बसले तर नाही वेळ मारत बरं मोकिलच बाबा बरोबर थांबा गाडी बरं मी आलो काय छप घेऊ बघा बरं 5 मिनिटात या लवकर लय बाया माझा दिवस लय कोणाचा आहे माझा नवरा असा पाहिजे आता मग निस्ती ती एक पुढी ती एक पुढी सकाळ संध्याकाळ नुसत्या पुढ्या वाढल्या असत्या काय करावा नशेबच फुटक कवा आपलं नशेब एवढं चमकायचं आहे तवा जशी ये हिरा चमकती हा काय वाटते तू बसलाय ते देवळाच्या कोपऱ्यावर तुझी बायको बसली कुठं तिकडे मंदिराकडे बसली असं झाडाला सावलेलं आता काय किती ऊन पडलंय लयच भारी लागा अख्खं झाड लाल करून टाकलं त्या बायकोनी अख्खं झाड लाल केलं कलर दिला काय कलर तोंडात काय तयार कर तुझी बायको कलर तोंडात काय रक्त नाही रक्तापेक्षा लालय नेमकं तुझं म्हणणं काय असं कोणा बोलो जुबा केसरी रंग केसरी जुबा केसरी काय नेमकं सांगते तू काय नेमकं म्हणतो अरे गुटखा खाते तुझी बायको तिकडे झाडाखाली बसून गुटखा मला दिला गिवा हाताचा बसला तू माय गाय छपचा वाचत तू गाय छपल्यावर आहे काय झालं घपला का तू असला तसला गाय छपचा तू अरे तू ती दुसऱ्या लोक घालू लागा तू हाय प्याताड घेताड खाताड ऐक ना मी मान्य करतो मी आहे आता तुझी बायको बी आहे तुला मान्यच करावं लागेल तुझ्याकडे प्रूफ काय तुला मान्यच करावं लागेल प्रूफ काय खोटं बोल नको तुलाही खोटं बोलून लय जाण्याची तो घर होत असतं केलं तर प्रूफ आहे माझ्याकडे माहिती काय लगेच चल माझ्याकडे कुठं बायको बसते खाती आहे का तिथं लय म्हणे ती थांबली काय छप घेऊन येतो म्हणलं मी वहिनी मग तू म्हणली लवकर आणा भाऊजी अशा आकडे तीन काय मकडे तीन तू तुम्हाला सांगायसाठी झालं ना पण तुझी गाठ घ्याल त्यासाठी झालं तू तू चल मला मला दाखव कुठे काय म्हणा लयच भाऊजी चांगले आहेत गडे आपले मी काय देतो का ये पलीकडे सर तू थोडी पलीकडे पलीकडे सर ती बस काय म्हणतोय खरं काय म्हणतो काय वहिनी द्या गुटका कसला गुटका काय द्या पुढे कसली पुढे म्हणतोय खरंय काही पुढे द्या कसली पुढे गुटका खाताय तुम्ही गुटका लाज वाटून द्या पण बघा मला म्हणला तुझी बायकू किशेत पुढी राखून खाते गुटखा बांधती साडीच्या पदराला पुढी नाही खरंच नसते मी दाखवतो तुम्हाला पदर काढून दाखवतो तिथं पुढी पुढी घे नाही पुढी मग बघा तुम्हाला सांगू का खरंच
तुमची शपथ माझी यांनी आणून दिली मला तुमची शपथ खरंच खोटं नाही बोलत बघ तुमची शपथ खरंच मी गुटखा नाही मारला तुला तुला मारला मोकार मारला नाही गुटखा अहो मला ह्यांनी आणून दिलं ह्यांनी आणून दिलं पण खाल्लं ना मला काय म्हणले वहीन त्याच्यात काहीच नसतं काढली आणि त्यातली फक्त सुपारी दिली मला सुपारी मला खाल्ला कर वास 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 खाल्लाय खाल्लाय काय हे काय बाबा बाय काय केलं तुम्ही पैसे बघ तुझ्या बायकोन दिले गुटखा नाही आजपर्यंत गुटखा तू शिकतो का बायको एक मिनिट एक मिनिट आहे जर मी हा गुटखा दिला असता तुझ्या बायकोला तर मी तुला बोलू आलो तुम्हीच दिलाय तुम्ही तुम्ही भांडण लावायला लागले तर आमच्या नवरा बायको मध्ये जसं काय म्हणले माहिती का शपथ मग ह्याने गुटखा आणून दिला पापलटी पापलटी हाणा लावता होय गुटखा आणून दिला काय नाही बाबा गुटखा आणून दिला दाखवा आलो स्वामी दाखवा आलो तिकडे आणि अजून मला म्हणले गाय चप्पल खायची शिकवतो मला म्हणले मी खरंच ना मी तुम्हाला खोट कधीच ना बोलणार आता पुढ बोलू ऐक खाल्ला तर खाऊन दे इकडे बघ खाल्लायच काय खाऊन दे खाल्ला तर बायको माझी शेवटी तू आता एक काम करत माझं मी बघतो बायको गड आणि घरी आणि गावाचं कुणाला म्हणला ह्याची बायको गुटखा खाती गावात नाही बिनकामाचं तिचं पंचनाम गावात नाही सांग दारू पाहिजे तू पेताडत मला पहिल्यापासून माहिती खोट बोलते काय पण पैसे शंभर तू कुठंच मानस नाही घेईन कळलं का चल चिमटा घातला मी ना चिमटा बिमटा काय घातला पडचिन खाली बस इकडे बघ इकडे बघ तू लाज पीस आहे का जरा काय अंगाचा गुटख्याचा वास येतोय अरे आमच्या एका खानदानात कोणी किती गुटखा खाल्ला नाही जरा लाज पीस धर मी नाही खाल्ला मला तुमच्या त्या भावानेच म्हणलं वहिनी बघा गुटखा कसा असं म्हणून म्हणून दिलं त्यातलं ते सुपारी काढून तर गुटखा खायची ऐवजी एखाद्या कुंबडीचा गु खायचा ना तुला त्याला म्हणायचं काय करतो त्याचा त्याने अख्या गाव बर केलं मला म्हणायची एखादी मी दिला असता आणून मला काय माहिती मग मी तुम्हालाच म्हणले असते पण मला वाटलं मार्सान देत सांगा किती दिवसापासून खाती खरं सांग खरं सांग तसं तर मी शाळेत असल्यापासून खाते नववी दहावीला होते तर माझी एक मैत्रीण होती बरं का तिने मला शिकवलं खायला गुटखा मग तेव्हापासून मी खाते पण अजून कोणाला माहितीच नाही घरी पण तिथंच कळालं घरी माहित होतं पुन्हा आणि दिवसातून किती बऱ्या गुटखा खाते तिकडं होते तेव्हा बघा खायचे चांगली चार पाच वेळा खायचे पण हिचं आल्यापासून दिवसातून एकदाच खायला भेटतंय ते हिचं आल्यावर तो देवा तुला किती दिवसापासून गुटखा देतो या त्यांनी नाही दिलं मला मग तुला गुटखा आणून कोण देत गुटखा कोण आणून देतो ते शेजारची ते बारकी पेंटी नाही का तिला मी रुपया रुपये देते तुला म्हणते जर तुला चॉकलेटला पैसे मग ती मला गपचूप आणून देते मला जर का आधीच म्हणले असते मी काय तुला काय म्हणलो असतो एक नसते का अशी आई इतकी मोठी माळ घरी आणून ठेवली खरं आहे मग मला काय माहिती मग मी उगाच तुला कळतच नाही पण काय माझ नुसतं हे करती बरं बघू एखादी पुढे असली तर मला पण तलब झाली आता होते तेवढी तुम्ही फेकून दिली मग आता काय बायको त्याच्यासमोर काय करणार त्याच्यासमोर दिली फेकून आहे बर का घरात आहे साखरेच्या डब्यात ठेवली अशी साखरेचा एक किलोचा डबा ना अशी ती साखर बाजूला काढून काढून खाली पुरली आहेत अशा चार पुढे चार फारो चार होय तर मुलं ती साखर डब्यातले खायला गेलो की गुटख्याचा का वास होतोय मी काय गुटख्याचा हात धुलाय का नाही म्हणजे तुम्ही पण खाता मग येडे काय मला वाटत तुला कळलं तू जाशील मला सोडून म्हणून मी तुला सांगितलं नाही मग तर आता दोघं मिळून खाऊ दोघं मिळून खात जाऊ आपलं घरात आहे ना गायांचा गोठा नाही का तिथे एक माळ लटकिवलेली आता ती घरात आपल्या रूम मध्ये आणून ठेवू बिंदस पण खायचं दारू पिती का सांग दारू पिती नाही नको दारू नको ऐकी मी पण कधी पिलं नाही आता आपण असतानाच मावा किंग आहे गुटखा किंग आहे म्हणले आपण दारू किंग होऊ जाऊन दे आपण दोघं पेत जाऊ दारू कशी लागते मला अरे मी पण नाही कधी पिलो घरी कळण सासू बाईला त्यांना नको बाई त्यांच्यात काय माझं नाक राहायचंय दारू पिलं नको गुटख्यानेच राहीन होय जाऊन दे ऐक किशात घालून एक बाटली आणतो आणि संध्याकाळच्या आपण दोघं ना एक एक चपटी हाणून जाऊन दे मग त्याच्यासाठी तसं नसतंय मग कसं त्याला खारे शेंगदाणे लागतात फुटाणे लागतात अजून चकणा लागत बघा अजून तुम्हाला सांगते ती फरसन बिरसन असतंय तसलं मग मला एक डाऊट कळला की तुझा असतानी जलामताच बिवडी तू खरं सांग दारू पण किती का नाही
जाऊन दे, चल चल तू घरी, आता मला शिकव कशी प्यायची ती। हानीत नाही का दोघं जोडे पिऊ, आपल्यात तरी कोण आहे खाया पियाला एवढं, जाऊन दे आहेत तेवढं काम व्हायचं प्यायचं। मी तुमची चेष्टा करत होते, मी नाही खात गुटखा बिटका, ते उगच ते देव भाऊजी आहेत ना। गुटखा नाही, मी तुला गुटखा खाताना बघितलेलं आहे, आता नुकं नाटक करू आणि तू दारू पिती का नाही ते माहित नाही। चल तू घरी, आज मी क्वार्टर आणतो आणि आज जोडीनेच प्यायची। चल तुला पियावाच लागणार, आता गुटखा खायला म्हणल्या कुठे तुम्ही पुढं आणा, मी येते लगेच। हे काय मला ते थोडं काय झालं, ते देवाला पाणी द्यायचं होतं पण पाणीच नव्हतं आलं म्हणून बसले होते। पाणी घालते तुम्ही पुढं आलेच, मी जातो पुढं आणि बाटली घेऊन घरी येतो। ती घरातलं शेंगदाण ते खारमुर ती सगळं घेऊन आपल्या रूम मध्ये ये, मी आलो बाटली घेऊन तवर। एक आणू का दोन आणू? दोन आणू। जातो मी, एक आणू का दोन आणू बाटली? लाज वाटते घ्यायला बायकोला दारू पाजतोय खुशाल। हा गुटख्याचं म्हणलं तर ठीक आहे बाबा, गुटखा खाऊ शकते, त्याचं काय होत आहे, तेव्हा बडीशेप खाल्ली की वाज जातो। पण दारू म्हणलं की बाबा चढली बिडली आणि त्या सासू मी बघितलं तिला काय तेवढं तुम्हाला हा नाही चान्स भेट। मी काय मी पण काय अशी तशी सोडतोय तिला, तसं बी मला वाटतंय बरं का एखादा घोट पियावाच। हेच या सासूने मला वैताग दिलाय, तिचा पिठच पाडते दारू पिऊन। ती म्हणते काय गजेडे काय गुढोडे म्हणून जेवढीचा मुर्दच गाठ।